तुमच्या या आजारपणासंबंधी तुमच्या लक्षात कधी आलं? सर, हे सगळं माझ्या कसं लक्षात येणार? तपासणी करता करता डॉक्टरांच्याच लक्षात आलं. CML चा पेशंट वरवर तरी नॉर्मल वाटतो, पण रुटीन स्क्रीनिंगमध्ये पकडला जातो. तुम्हाला नक्की काय होत आहे पपे? खूप विकनेस आहे हो. डोकं दुखतंय, हातपाय दुखतंय, ताप असतो, सगळाच त्रास. रक्ताच्या तपासण्या केल्यात? गेली 3-4 वर्ष तेच चाललंय. हे बघा केवढी मोठी फाईल झाली. हे तर एक पुस्तकच आहे जवळजवळ. मग तुम्हाला काय वाटलं? पुस्तकं फक्त मोठ्या माणसांचीच लिहिली जातात. हे तुमचं बरं आहे हा पपे. काय ते कितीही बरं वाटत नसलं ना तरी तुम्ही नेहमी हसत असता. रडून काय उपयोग? उगाच त्रास वाढतो. बरं, ही सगळी मुलाखत कशासाठी चालली? मला तुमची केस हिस्ट्री प्रेझेंट करायला सांगितली उद्या सरांनी त्यांच्या क्लिनिकमध्ये. काय म्हणालात? कसली हिस्ट्री? केस हिस्ट्री? म्हणजे तुमच्या आजारपणासंबंधीची पूर्ण माहिती. नंतर त्यावर सगळे आम्ही डिस्कस करणार आहोत, चर्चा करणार आहोत. अच्छा अच्छा. म्हणजे माझ्या बाबतीतही काही, म्हणजे बरंच काही सांगण्यासारखं आहे. थँक्यू. खूप बरं वाटलं ऐकून. केस हिस्ट्री, जिवंत असेपर्यंत केस, मेल्यानंतर हिस्ट्री. बरं, हे सगळं कशासाठी? आमच्या वैद्यकीय अभ्यासाचा एक भाग येतो. म्हणजे वेगवेगळे पेशंट्स, त्यांचे वेगवेगळे आजार, यावर संशोधन करून उपाययोजना करायची, नवे डॉक्टर्स तयार करायचे, नवं तंत्रज्ञान निर्माण करायचं. छान. म्हणजे ह्या सगळ्या कामात माझाही हातभार लागणार आहे म्हणा की. अर्थात मी उगाचच वाईट वाटून घ्यायचो सर. खरंच उगाचच मला या जगात काही किंमतच नाही असं वाटायचं मला. थँक्यू डॉक्टर, थँक्यू, थँक्यू. मला जीवनाचा अर्थ कळला. अहो थँक्स कसलं म्हणताय पपे? आमच्या वैद्यकीय अभ्यासाचा एक भाग आहे तो. भेटायला येत जा वर अधून मधून, तेवढंच मला बरं वाटेल. पपे येईन मी, नक्की येईन तुम्हाला भेटायला. पण एक लक्षात ठेवा, मला आणि आमच्या स्टुडंट्स युनियनला तुमच्याबद्दल सगळं माहिती आहे. पपे पपे, सगळं माहिती आहे आम्हाला. हे बघा, तेव्हा टेन्शन घ्यायचं नाही, कसलीही काळजी करायची नाही, आणि तुम्हाला कसलीही मदत केव्हाही लागली ना तरी मला सांगा. हां, नक्की येऊ मी. टेन्शन घ्यायचं नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. चला, टेक केअर. मस्त होतं ना जेवण? मजा आली. हा हा हा, लगेच कॉफी आली.
काय झालं विवेक, इतकी वर्ष इंग्लंड मध्ये राहिलास तू, तुझ्या खाण्यापिण्याच्या सवयी जराही बदललेल्या नाहीत. पक्का भट आहेस भट. जेवणानंतर कॉफी पाहिजे. अरे तिथे सुद्धा महाराष्ट्रीयन फूड अगदी व्यवस्थित मिळतं. रादर लंडन मध्ये तर बऱ्यापैकी महाराष्ट्रीयन वस्तीच आहे. नाही मला वाटलं होतं भात आमटी भाजीपोळी वगैरे पदार्थ तू विसरलास. आणि येताना लग्न करून एखादी गोरी मंडप घेऊन येणार बहुते. चल रे, मी अजून लग्नाचा विचार सुद्धा केलेला नाही. पण बघ्या तुझं काय. म्हणजे होत आहे पण लग्न इतक्यात करणार नाही. म्हणजे हॉस्पिटल मध्येच कुठे जुळवतोयस का आई वडिलांनी बघून वगैरे व्यवस्थित. नाही नाही म्हणजे मीच जुळवतोय पण जास्त डिटेल्स विचारायचं नाही ती अपेक्षा. म्हणजे इतक्यात काही तसं सांगण्यासारखं नाही अजून. अच्छा अच्छा, म्हणजे वर्क इन प्रोग्रेस आहे. अरे हो विवेक, त्या अगरवालांची माझी ओळख करून देताना तुम्ही दोघं आपसात काहीतरी बोलत होतात का, घोळ लक्षात नाही आला बाबा. आणि तू त्यांना काका वगैरे म्हणत होतास म्हणजे काय. सांगतो म्हणजे थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. अगरवाल काका मला मानसपुत्र मानतात. म्हणजे ऍक्च्युली अरे अगरवाल काका आणि माझे वडील खूप लहानपणापासूनचे मित्र, अगदी जीवश्य कंठश एकत्रच वाढले शिकले वगैरे. आणि त्या दोघांनाही डॉक्टर व्हायची जबरदस्त इच्छा होती. पण त्यावेळेच्या परिस्थितीमुळे प्रॉब्लेम्समुळे त्या दोघांनाही ते शक्य नाही झालं. मग त्या दोघांनी असा निर्णय घेतला की दोघांच्या पैकी ज्याचा मुलगा डॉक्टर व्हायला लायक आणि तयार असेल त्याच्या शिक्षणाचा खर्च दोघांनी मिळून करायचा. वा. आता अगरवाल काकांचा मुलगा समीर आणि मी, आम्ही दोघेही तसे बरोबरीच आहेच. पण समीरला लहानपणापासून त्यांच्या बिझनेसमध्ये खूप इंटरेस्ट होता आणि मला मात्र डॉक्टर व्हायचंच होतं. मीनवाईल माझे वडील अचानक गेले, मग माझ्या शिक्षणाचा सगळा खर्च अगरवाल काकांनीच केला. आज मी जो काही आहे ना पक्या, तो फक्त त्यांच्यामुळेच. मी आज 5 वर्ष लंडनला जाऊन राहिलो, तिथे सक्सेसफुली प्रॅक्टिस केली, याचं टोटल क्रेडिट फक्त अगरवाल काकांनाच आहे. पण मग विवेक, इतकं सगळं होऊन तू परत येण्याचं कारण काय. काकाच म्हणजे. पके तू एक गोष्ट ऑब्झर्व केलीस, काकांसारख्या करोडपती माणसाला इथं या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचं कारण काय असेल. त्यांचा सोशल ॲटिट्यूड आणि या हॉस्पिटलबद्दल त्यांना वाटणारा जिव्हाळा. अरे या हॉस्पिटलबद्दल नेहमी इतकं भरभरून बोलतात ना ते. नाही ते बरोबर आहे, पण त्याचा तुझ्या परत येण्याशी काय संबंध. अरे काकानेच मला इथे परत बोलवलं. तुझ्या शिक्षणाचा उपयोग आपल्या समाजासाठी व्हावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. समाजसेवेच्या सगळ्यात जवळ जाणारा पेशा कुठला असेल तर तो डॉक्टर की, ती तू इथे येऊन करावीस असं मला वाटतं. तुला पटलं तर तू परत ये. असं भलं मोठं पत्र त्यांनी मला लिहिलं होतं. बर. आणि त्या पत्रात आपल्या कॉलेजचं पण उदाहरण दिलं होतं. असं लिहिलं होतं की या कॉलेजचे विद्यार्थी सुद्धा परदेशात जाऊन प्रॅक्टिस करू शकतात पण ते तसं करत नाहीत, ते इथेच राहून आपल्या समाजाची सेवा करतात वगैरे वगैरे वगैरे. नाही बरोबर आहे, तुझ्या काकांच्या हेतूविषयी मला काही शंका नाही आहे. पण आय एम सॉरी, तुझ्या काकांची आपल्या हॉस्पिटलबाबतची मतं जरा भाबडीच आहेत. असतीलही रे, किंवा रादर आहेत असं आपण म्हणू. पण बघ्या, मला जेव्हा आपल्या कॉलेजचे दिवस आठवले ना, तेव्हा मलाही प्रकर्षानं इकडे यावंसं वाटायला लागलं. चांगलं आहे की मग. पण तुझा आता इथंच राहण्याचा निर्णय पक्का आहे ना. ऑफकोर्स आहे. म्हणजे काय. व्हेरी गुड, मग तू लगेच जॉईन हो ना इथेच. ऍक्च्युली अरे काकांच्या आणि माझ्या मनात तसंच आहे खरं. बघूया कसं जमतंय ते. अरे कसं जमतंय काय, तुझ्या काकांनी मनात आणलं तर काय अशक्य आहे. त्यांनी शब्द टाकायचा अवकाश, बस सगळं होईल. नाही मला भीती फक्त एकच आहे, तुला कंटाळायला इथे किती दिवस लागतात. चल रे. नाही मध्येच पळून गेला नाहीस म्हणजे मिळवली. काय बरं वाटतंय का आता. हो काय म्हणताय, बरं का आता. मग आज काय डिस्टर्ब द्यायचा. आता घरी गेल्यावर जास्त दगदग करायची नाही. तुमचे मालक कोण आहे त्यांना सांगा, मला दुसरा माणूस ठेवा. मला आता दगदग झेपत नाही. ओके, त्यांना डिस्चार्ज देऊन टाकायचं.
डॉक्टर. येस, जा तुम्ही जा. आपण डॉक्टर महाजन ना? हो, पण तुम्ही कसं ओळखलात? म्हणजे खूप दिवसापूर्वी तुम्ही माझी ट्रीटमेंट केली होती, आठवलं? हा, मला वाटतं तुम्हाला गॅस्ट्रायटिस झाला होता. तुम्ही जाधव ना? तुम्ही खरे डॉक्टर शोभता आहात. म्हणजे आजकालची पोरं म्हणजे नुसती पैशाच्या माग असतात. चालायचंच. तुम्हाला कशासाठी ऍडमिट केलंय? डायबिटीज. शुगर वाढली होती, तशात पायाची जखम चिघळली. म्हणजे आता बरं आहे, आज कदाचित डिस्चार्ज मिळेल मला. अरे वा, मी तुम्हाला घरी जायला मिळणार आज. पण मी घरी नाही जाणार डॉक्टर, मी वृद्धाश्रमात जाणार. माझा मुलगा अमेरिकेत असतो, इंजिनियर आहे तो. डॉक्टर, डॉक्टर तुम्ही सुद्धा अमेरिकेला गेला होता? हो. नाही म्हणजे मला अगोदर माहित असतं ना, तर मी तुम्हाला त्याचा पत्ता दिला असता. नाही ते ठीक आहे, पण तुमचा मुलगा एवढा अमेरिकेला असताना तुम्ही वृद्धाश्रम? आता वय झालं ना माझं, संसार केला, सगळ्यांचं केलं, आणि गृहस्थाश्रमानंतर वृद्धाश्रम असो ना डॉक्टर, बकास, दास, विकलांग म्हातारी माणसं जंतू सारखी सगळीकडे सरपडत असतात. असं कसं म्हणत? तुमच्यासारखी माणसं झिजतात म्हणून तर समाज उभा राहतो. माझी समजूत करता का डॉक्टर? पण तुम्हाला खरं सांगू डॉक्टर, मला त्या जगण्याचा कंटाळा आहे. जगायचं कशासाठी? असं कसं? तुमच्या हातून अजून काहीतरी चांगलं घडायचं असेल. हो डॉक्टर, खरं आहे, माझ्या पुतण्याच्या मुलाला, विकलांग मुलाला औषधासाठी पैसे हवे. त्यासाठी या स्टॅम्प पेपरवरती मी सही करून ठेवली. किशोर पनवेलला गेले, तो लवकरच परत येईल. डॉक्टर, डॉक्टर तो यायच्या आत मला डिस्चार्ज द्या, नाहीतर मला तो त्याच्या घरी घेऊन जाईल. डॉक्टर, माझी विनंती मान्य करा डॉक्टर. मग जा त्याच्या बरोबर. नको, मला आता सगळी बंधनं तोडायची आहेत. म्हणून म्हणतो, तो आल्यावर कागद द्या त्याला. नाही ठीक आहे, मी देतो, पण मला अजून असं वाटतं की तुम्ही वृद्धाश्रमात जाण्याच्या ऐवजी त्याच्या घरी जावं. नको डॉक्टर, डॉक्टर मला आता निश्चितामी जायचे वेद लागले. ठीक आहे, मी तुमच्या डिस्चार्जची व्यवस्था करतो. सायंटिस्ट काय शोधताय? रेफरन्स शोधतोय. हे कळलं रे, पुस्तकात रेफरन्स शिवाय दुसरं काय शोधणार तू? पण कुठल्या केस साठी? असं पर्टिक्युलरली एखाद्या केस साठी असं नाही रे, इन जनरल असंच. म्हणजे काय? म्हणजे माझ्या माहिती करता रे. म्हणजे उद्या समजा एखादी केस आली तर नंतर मग धावायला नको. छान छान. हो सायंटिस्ट, हां, मला जरा बोलायचं आहे तुमच्याशी. अरे मग बोल ना, मी बोलतो रे तुझ्याशी. मी असं नाही रे, हे पुस्तक बंद कर बघू आधी. जर तुला येत असेल वाचता वाचता माझ्याशी बोलायला, पण मला असा फीलच येत नाही ना मी तुझ्याशी बोलतोय असा. बर, आता काय तुला कधी राग वगैरे येत नाही का रे? राग येतो ना. काय रे? कधी? मी तर कधीच रागावलेलं बघितलं नाही तुला. हा, आता तुझ्यासमोर मी नसेन कधी रागावलो, पण मी कधी रागावलो ना तर मग काय खरं नाही.
मग राग आला की तू काय करतोस? राग आला की राग आला की मी बहुधा काम करतो. तू म्हणजे ना वल्ली आहेस, वल्ली त्या नंबरचा विक्षिप्त माणूस आहेस. तू तू असा इतका अलिप्त कसा राहू शकतोस? अलिप्त म्हणजे मी कुठल्याही गोष्टीत इन्वॉल्व्ह होत नाही असं म्हणायचं की काय तुला? अरे तसं नाही, तू कामात इन्वॉल्व्ह असतोसच पण गुंतून पडत नाहीस. हं, म्हणजे घडून गेलेल्या गोष्टीबद्दल, त्या कामाबद्दल तुझ्या तोंडून नंतर कधी साधा उल्लेख सुद्धा येत नाही. त्या दिवशीच्या मीटिंगचंच बघ, कसली ड्रॅमॅटिक झाली मीटिंग ती. खरं तर तू हिरो होतास त्या मीटिंगचा. अरे तुझ्या रिपोर्ट्समुळे त्या मीटिंगचा नूर पालटला. मला वाटलं मीटिंग संपल्यानंतर आपल्या गप्पा होतील, तुझ्या पराक्रमाच्या स्टोऱ्या ऐकायला मिळतील. पण नाही, तू सरळ निघून गेलास, लायब्ररीतच जाऊन बसलास. नाही सांगितल्या स्टोऱ्या, कारण मुळात तो पराक्रम नव्हताच. डॉक्टर रवी महाजनांनी सांगितलेलं काम होतं ते मी केलं, माझ्या दृष्टीने ते संपलंय. आणि मला वर्तमान काळात जगायला आवडतं. काल झालेल्या मीटिंगविषयी काय बोलायचं? आणि त्या दिवशी पराक्रम केला असेलच ना तर तो डॉक्टर रवी महाजनांनी. हो हो, ते तर खरं आहेच. अरे पण ए बाबा, आता तू त्या दिवाणांपासून स्वतःला सांभाळ, ते तुझ्याशी आता कसं वागतील काय नेम नाही आहे. मी माझं काम केलंय, अमका एक असा वागेल म्हणून मी माझं वागणं बदलत नाही. म्हणजे तू कोणाबद्दल विशिष्ट अशी समजूत करून घेत नाहीस? तसं नाही रे, समजुती ह्या होतच असतात पण मी समजुतींच्या आहारी जात नाही. म्हणजे त्यामुळे समजुतींना धक्का बसणं, अपेक्षा भंग होणं वगैरे प्रकार आता तरी निदान माझ्या बाबतीत होत नाहीत. म्हणजे मी समजलो नाही. अरे हल्ली मी कुणाकडून काहीच अपेक्षा करत नाही. तुला माहिती आहे प्रकाश, मी म्हणालो होतो मगाशी की मला भूतकाळात रमायला आवडत नाही, पण आता मला थोडंसं भूतकाळाविषयी बोलावंसं वाटतंय. अरे मी देखील असाच स्वप्न पाहणारा आणि भूतकाळात रमणारा माणूस होतो रे, पण आयुष्यातल्या त्या घटनांनी मला व्यवहार शिकवला. वर्तमान काळ अक्षरशः माझ्या अंगावर चाल करून आला. बस तेव्हाच ठरवलं की कधीही भूतकाळात रमायचं नाही आणि भविष्यकाळात कधीही नाखुपसायचं नाही, फक्त वर्तमान काळ जगायचा, फक्त वर्तमान काळ. कुठल्या घटना? जाऊ देते, सांगेन नंतर कधीतरी, सध्या एवढंच पुरे. बरं, हेच हेच तुझं विचित्र वागणं. मला तुझ्या वागण्याचा काही रेफरन्सच लागत नाही. मग मी आता माझा रेफरन्स शोधू का?